महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राज्यभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पनवेलमध्ये शिंदे गटाचे महानगर प्रमुख माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला. तसेच जोडे मारून त्यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान यावेळी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे अधिकृत निवेदन देऊन काँग्रेसची महाराष्ट्रात सुरू असलेली भारत जोडो यात्रा लवकरात लवकर थांबावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. यावेळी पनवेल संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, महिला आघाडीच्या महानगर संघटिका सुलक्षणा जगदाळे, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे यांच्यासह महानगरातील इतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे वक्तव्य केले त्याच्यातून कुठला अपमान नाही, तर त्यांचं सगळ्यात पहिलं अर्धवट इतिहासाबद्दल असलेलं ज्ञान दिसलं. हे अर्धवट इतिहासाबद्दलचं ज्ञान महाराष्ट्रात येऊनच त्यांनी जे पुन्हा एकदा जागृत केलं, लोकांना दाखवलं, खरं तर त्याबद्दल त्यांचेच आभार मानले पाहिजे. कारण राहुल गांधी या व्यक्तीचं देशासाठी योगदान काय आणि अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यवीरांसारख्या एका जाज्वल्य राष्ट्रभक्त क्रांतिकारकावर हिंदुत्ववादी नेत्यावरती तो बोलतो त्या माणसाची लायकी नसताना देखील अशा पद्धतीने त्याने सावरकरांवर शिंतोडे उडवावे एवढी त्यांची योग्यताही नाही. आणि त्यात ते दाखवत असलेला इतिहास हा अत्यंत खोटा एक फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचा निषेध कुठेतरी व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात ऑलरेडी या विषयावरून अगदी मुसळलेलाच आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही आज पनवेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी रस्त्यावरती उतरून राहुल गांधीच्या प्रतिमेला जोडे मारून त्याची खेटराने पूजा करून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांकडे ही भारत जोडो यात्रा जी आहे ही जोडो नसून भारत तोडो यात्रा आहे, म्हणून महाराष्ट्रातच थांबवण्यात यावी अशी विनंती केली. महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेला काही प्रतिसाद मिळत नाही, कुठे कव्हरेज मिळत नाही, हवं तो इफेक्ट येत नाही. मग करायचं काय? ज्या सावरकरांनी तुम्ही नावं ठेवता त्याच सावरकरांचं नाव तुम्हाला स्वतःला प्रसिद्ध होण्यासाठी आणि तुमची भारत जोडो यात्रा प्रकाशात येण्यासाठी घ्यावं लागतं. म्हणजे आजही सावरकरच तुम्हाला लागतात प्रसिद्ध व्हायला, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हे तर आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात केलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं हिंदुत्ववादी सरकार आहे जे बाळासाहेबांच्या विचारांवरती चालतं आणि म्हणून आता फक्त रस्त्यावरती उतरलो आहे. याच्यापुढे काँग्रेसच्या नेत्यांच्या घरावर देखील आम्ही हल्ले करण्यास कमी करणार नाही. तर त्यांनी अशा पद्धतीने हिंदुत्ववादी आणि जाज्वल्य देशभक्तांची जर अशा प्रकारे तुलना केली किंवा अपमान हा सिलसिला चालू ठेवला तर आम्ही देखील आमची शिवसेना स्टाईल दाखवत राहू. खऱ्या अर्थानं राहुल गांधी हे जे आता महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत ही त्यांची यात्रा चालू आहे. ही यात्रा नाही, अधोगतीची यात्रा चालू आहे. जे त्यांनी आपले देशासाठी आहुती दिली, सावरकरांविषयी त्यांनी अपशब्द वापरले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला ह्या लोकांना इतिहास कळला नाही, इतिहास त्यांनी वाचावा. या काँग्रेसवाल्यांनी तर जवळजवळ 70 वर्ष आपला देश लुटून खाल्ला आहे आणि त्यातले हे सोन्याची चंबर तोंडात घेऊन आलेले पप्पूनी काल जे वक्तव्य केले त्यासाठी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं जमलेलो आहोत. देशभरात त्याचे सगळे प्रतिसाद उमटतात. प्रत्येक व्यक्ती सावरकरांशी आदर असतरे प्रत्येक जण रस्त्यावर उतरला आणि हे पप्पू आणि काँग्रेसवाल्यांना निव्वळ प्रसिद्धी मिळावी म्हणून यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आणि आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेस त्याच्याबरोबर ही काँग्रेसची यात्रा असताना शिवसेनेत त्या ठिकाणी जॉईन झाली. आमचे शिवसेनेचे उद्धव साहेबांचे पप्पू आदित्य हेही त्या ठिकाणी जॉईन झालेत. अहो बाळासाहेब त्या वरती असतील, तेही लादले असतील, हे करतात तरी काय? ज्या लोकांनी आयुष्यभर आपलं काँग्रेसविरुद्ध लढले त्यांच्या मांडीला मांडीला होऊन तुम्ही बसताय. इतकी निर्दिली व्यवस्था होऊन बसते. आज खऱ्या अर्थानं हिंदुत्व तेजवळ ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं करत असतील ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे. त्यांनी ओळखलं काही शिवसेनेची अधोगतीला नेण्याची सगळी तयारी काँग्रेसने चालू आहे, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं आणि आज खऱ्या अर्थानं हिंदुत्वाला आपल्या जागरूक देण्याचं काम खऱ्या अर्थानं शिवसेना टिकून ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. भारत जोडो यात्रा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तसंच काँग्रेस सरकारनं जे चालवलं आहे, परंतु आपण पाहत असाल की मीडियाच्या माध्यमातूनच सर्व वार्ता बाहेर आलेला आहे की त्यांना सावरकर माहिती नाही आहे. सावरकर काय आहे ते माहिती नाही.
ते देशाचं नेतृत्व करणारे असे वक्तव्य करतात की सावरकर म्हणे 2-3 वर्षे आतमध्ये होते. अरे बरं, सावरकरांचा इतिहास तरी वाचा. ज्याला 14 वर्षाची काळापाणी सजा झाली त्या आता इतिहास सोडून कुठंतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी काहीतरी वक्तव्य करायचं, आपण त्याच्यापेक्षा मोठे कसं होईल याचा प्रयत्न ह्या भारत जोडो आंदोलनामध्ये केलेला आहे. आणि या वक्तव्याचा निषेध म्हणजे सावरकर ते बाळासाहेब ठाकरे हा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे की पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट सावरकरांना दिलं गेलं, त्यानंतर दुसरा हिंदू हृदय सम्राट म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलं गेलं. आणि बाळासाहेब ठाकरेंचा वसा घेऊन, विचारांचा वसा घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम करतात. असं असताना सावरकरांच्या विरुद्ध बोलणं हे कितपत योग्य आहे याचा निषेध करण्यासाठी आमच्या पनवेल नगरीतील सर्व आमचे सहकारी सर्व सेनाचे सर्व पदाधिकारी यांनी आज निषेध करण्यासाठी आम्ही शिवाजी चौकामध्ये पहिला निषेध केला आहे. आणि रितसर सरकारी दरबारी आमच्या भंग जावं म्हणून आमचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमन असतील, आमचे बरेच पाटील असतील, रुपेश असेल, या सर्व मंडळींनी आज आपण आम्ही तहसीलदारांना आमचं म्हणणं काय आहे ते निवेदन आम्ही तहसीलदारांना दिलं आहे. आणि त्यांना निवेदनामध्ये आज अपील केलं आहे की ही भारत जोडो यात्रा थांबवावी आणि त्याचा निषेध करण्यासाठी आमचे सर्व सहकार्याची जमा झाली.